शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आले पिकामधील झेंडूचे महत्त्व या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. तर पूर्णपणे हा व्हिडिओ ऐका, कारण खूप महत्त्वाचा आहे की झेंडू का लावावं, त्याच्यातून आपल्या पिकामध्ये किंवा आपल्याला कोणतं असं फायदा होणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, महत्त्वाचं मेन म्हणजे हे जे झेंडू जे असते, ह्या झेंडूच्या मुळामध्ये अल्फा टर्फलिन नावाचं एक घटक असतं, केमिकल. ते काय करतं तर ते केमिकल असतं ना, हे केमिकल आपले जे काय सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड, आले पिकामध्ये सगळ्यात जास्त वाढणारा असतो तो निमॅटोड, हा निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी हा अल्फा टर्फलिन नावाचं जे काय केमिकल आहे ते आपलं फायदेच ठरतं. आता साधारणतः एकरी किती लावायचं आहे आपल्याला झेंडू, तर जास्त न लावता आपल्याला 300 ते 400 रोपं आपल्याला जास्तीत जास्त लावायच्यात आपल्याला आपल्या पिकामध्ये. ज्या शेतकऱ्यांनी समजा आता आल्याची लागवड करून 40 दिवस 15 दिवस झाले असतील, त्या शेतकऱ्यांनी असा आल्याचे रोपं लावून घ्यायचं. दादा लावा भरत ते. आता आल्याचे रोपं कुठं लावायचे आहे, तर आपल्याला बेडच्या बरोबर ड्रिपचं दिसत असल्यान त्या ड्रिपच्या लाईन खाली बरोबर असं हो थोडा गड्डा खुरप्यानं घ्या किंवा हातानं घ्या, आता ओल असल्यामुळे आपल्याला डबरा असं दाबून व्यवस्थित घ्यायचं आहे. आता ह्या सेंटर लावल्यामुळं काय होणार आहे, सपोज इथून जर समजा तुमचा पाणी वाहत असेल आणि जर निमॅटोडचं जर अटॅक असेल, तर हा साधारणतः एक 15-10 फुटामध्ये ते केमिकल सिक्रेशन करेल. असं आपल्याला किती ठिकाणी करत लावा सगळे, किती ठिकाणी आपल्याला करायचं आहे, तर प्रत्येक आल्याच्या असे एक 10-15 फुटामध्ये आपलं सेंटरला असं लावून घेतो आहे. हा आपल्या आल्या पिकाला आपल्याला आज बरोबर साधारणतः 50 दिवस होऊन गेले आहेत. आता आजपासूनच ह्याचं फर्टिगेशन आपण चालू केले. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आज मी सांगितलं आहे की आले पिकामध्ये कोणती महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. तर हा झेंडू, ह्या झेंडूचे रोप जर आपण लावले तर बऱ्यापैकी आपल्याला निमॅटोड हा आपला कंट्रोल होतो. निमॅटोडनं काय होतं, निमॅटोडनं जे आल्याच्या मुळीला गाठी तयार होतात, ह्या जर गाठी तयार झाल्या तर आले पिकामध्ये तुमची सड लागण्याची चान्सेस ज्यादा असतात. दुसरी गोष्ट, न्यूट्रिएंट अपटेक कमी राहतो. म्हणजे काय होतं, गाठी तयार झाल्यानंतर जी काय मुळी जी काय अन्नद्रव्य ग्रहण करणार आहे ते अन्नद्रव्य ग्रहण करू शकत नाही किंवा ते ओढू शकत नाही. दुसरी गोष्ट, हा निमॅटोड जो असतो तो मुळी बारीक बारीक छिद्र छिद्र असे पाडत जातो, जेणेकरून जर त्या मुळी जर छिद्र जर पाडल्यामुळे त्याच्यातून काय होणार आहे, तर आपल्याला दुय्यम बुरशीचा शिरकाव ज्यादा होणार आहे. म्हणजे कोणत्या ज्या हानिकारक बुरशी असतात आपल्या पिकामध्ये, त्या हानिकारक बुरशीचा शिरकाव हा आपल्या आले पिकामध्ये ज्यादा होणार आहे. तर त्यासाठी सर्व मित्रांना एक विनंती आहे की सर्वांनी झेंडूची रोपं हा म्हणजे तुम्ही उत्पन्नासाठी घेऊ नका, पण ॲज अ रिपेलंट म्हणून तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही हा झेंडूचे जे काय आपल्या मार्केटमध्ये तुम्हाला मिळतात ते एकरी प्रमाणात 300 ते 400 आसपास रोपं तुम्ही लावून घ्या, राऊंड साईडनं करून घ्या. त्याच्यानंतर प्रत्येक 10-15 फुटाने करून घ्या. आणि ज्यावेळी तुम्हाला वाटतं की जास्त वाढा लागले, तर ठराविक ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला त्याच्यातून पीकसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा फुलंसुद्धा घेऊ शकता. नंतर त्याच्यातून आपल्याला वाटले की ठीक आहे जास्त वाढायला लागले, तर आपण ते उपसूनसुद्धा काढू शकता. पण झेंडूचे रोप जे आहे तुम्ही ते मित्रांनो लावा. हा माझा पूर्ण प्लॉट आहे आणि महत्त्वाचं मेन म्हणजे हा चुनखडयुक्त प्लॉट असल्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी पिवळ्या दिसतच छटा, पण ते त्यासाठी आपण मायक्रोन्यूट्रिएंट्सचा ड्रिपनं चालू केले. आणि हेच काल आपण एक ट्रायकोड्रमाची फवारणी वगैरे केल्यामुळे तुम्हाला दिसत असेल की पानावर पांढरे थर असे दिसत आहेत. तर आता पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि बऱ्यापैकी ट्रायकोड्रमा बुरशी वाढण्यासाठी जे काही वातावरण असतं ते फेवरेबल आहे. तर ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला जर काही अडचणी वगैरे असेल मित्रांनो, तर आपल्या कमेंटमध्ये करा. आणि महत्त्वाचं मेन म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्ही मित्रांनो करणार आहे आल्या पिकामध्ये, त्याबरोबर प्लॅनिंगनुसारच करा. जास्त ओव्हरडोज, जास्त खतांचा मारा जास्त करू नका. जास्त खतांचा मारा जर तुम्ही मित्रांनो केला तर आले लागण्याचे चान्सेससुद्धा ज्यादा आहेत. तर असे सेंटरला वगैरे तुम्ही असे झेंडूचे रोपं वगैरे लावून घेऊ शकता आणि परत नंतर थोडं ड्रिपनं चालू करा. त्याला कुठलंही न्यूट्रन द्यायची गरज नाही. जे काही आपण आले पिकाला देतो आहे तेच न्यूट्रन आपले त्या झेंडू पिकाला मिळेल आणि त्याची वाढसुद्धा चांगली होईल. ठीक आहे, धन्यवाद.